भगतो होने दिशीन आड़ घाली सुदर्शन संत मांदी त्यांचे चरण रज बंधुरे। महाशिवरात्रीचा पर्व काळ आणि त्या पर्व काळामध्ये गुप्तेश्वर भगवंताच्या समोर आपल्या धारासूर नगरीमध्ये माता गोदावरीच्या पवित्र कुशीमध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ कथा प्रवक्ते माणिक महाराज रेंगे पाटील जामकर शिव महापुराण कथा आपण श्रवण करत आहात। आजचा पाचवा दिवस आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोती मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठल 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 आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी प्रतिकूल परिस्थिती जर ओढवली तर साधक आणि सेवक आणि नेमकं कोणतं पाऊल उचलावं याचं मार्गदर्शन केलेलं आहे। विठ्ठल 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 आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून ही सप्ताहाची परंपरा आहे। सुदैवानं भगवान गुप्तेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार काम प्रगतीपथावर आहे। मी जाऊन प्रदक्षिणा घालून आलो। फार सुंदर आहे। धारासूरचा उदय काळ आलाय। आता धारासूरचा काय आलाय? चांगले दिवस सुरुवात झाली धारासूरची। फार चांगली गोष्ट झाली।
खूप दिवसाची तळमळ होती गावकरी मंडळीची की विकास झाला पाहिजे, जीर्णोद्धार झाला पाहिजे गुप्तेश्वराचा. कारण गुप्तेश्वराच्या मंदिराची पुरातत्व खात्याला फार जुनी नोंद सापडली. या परिसरामध्ये सर्वात जुनं अधिष्ठान आहे विठ्ठला विठ्ठला. या मंदिराच्या बाबतीमध्ये पहिल्या बैठकीला मी जिल्हाधिकाऱ्यासोबत होतो, कलेक्टर साहेबासोबत. तुम्ही कसं काय म्हणले एवढं धारासुरची बाजू ओढायलात, मंदिरं तर भरपूर आहेत जिल्ह्यात. मग त्यातला एक माणूस होत म्हणला धारासुरवर जरा जास्तच प्रेम आहे कारण मोठ्या महाराजाचं जन्मगाव आहे म्हणले. लहानाचे मोठे झाले महाराज, इथं वाढले, खेळले, बागडले. प्रत्येक ठिकाण जे आहे धारासुरचं, कुठं ना कुठं प्रत्येक ठिकाणी महाराजाचं पाऊल लागलेलं आहे. या आपल्या पाण्यात जे देवालय आहे या बाजूलाच आहे ना, या बाजूला असं, त्या देवालयाला बऱ्याचदा महाराजांनी अभिषेक केलेले आहेत. तिथं बांधकाम असल्यामुळे सप्ताह आपण खाली घेतला, पण काय भव्य वाटायला इथे. इथं आपण मागं 12 वर्षाला एकदा होणारा जो सप्ताह आहे त्याची पुनरावृत्ती झाली. विठ्ठला परिसर पवित्र आहे, गोदावरीचं पात्र आहे. गोदावरीबद्दल गंगेबद्दल ज्ञानोबरायचं फार गोड मत आहे. काफेडीत पाप ताप पोखित तिरीचे पाद प समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे हे गंगेचं कार्य कसं आहे, जगाचे पाप क्षालन करत 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 पाप धूत धूत ही गंगा समुद्राकडे निघाली. रस्त्यावर जे काही रस्त्यावर तीरावर जे काही झाडं झुडपं आहेत, पशु पक्षी आहेत, जीवसृष्टी आहे, त्या जीवसृष्टीची तहान भागवत 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 गंगा निघाली. हे काय गंगेचं अलौकिक कार्य आहे. म्हणून ही आज गंगा वाहते, त्या गंगेमध्ये आज ही हरिनामाची गंगा वाहत आहे. आपण मंत्रमुग्ध झालेला आहात, गेली 5 दिवस झालं नाहून निघत आहात या गंगेमध्ये. विठ्ठला जुनं अधिष्ठान आहे धारासूर, मोठ्या महाराजाचा आजूळ आहे, आमच्या वडिलाचंही आजूळ आहे, आणि म्हणून त्याबद्दल विशेष प्रेम आहे आमच्या हृदयामध्ये. ज्या स्नेहापोटी गावकरी मंडळीनं नवयुवकांनी सर्व ग्रामस्थ मंडळीनं माझा या ठिकाणी एवढा मोठा सन्मान केला, वाढदिवस केला, पण आता वाढदिवस तर काय लहान लेकरासारखं. मी म्हणलो आता मी काय लहान राहिलो का, आमच्या महाराजाचं म्हणणं आलं आहे मग तुम्ही मोठे नाहीत ना, आम्हाला लहानच आहे. महिला कुठं लेकरं मोठं असते का, असा ऋणानुबंध आहे गावकरी मंडळीचा. या हिमतीतून आपण या ठिकाणी एवढ्या उत्साहामध्ये उपस्थित झालेला आहात. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी आपलं धैर्य बळ वाढवलेलं आहे. माणसाचं धैर्य खचलं की माणूस मागं येत असतो, माणूस खचत असतो, माणूस उभा राहू शकत नाही. मैदानामध्ये माणूस नंतर हरतो, अगोदर कुठं हरतो, अगोदर मनामध्ये हरतो, मैदानावर नंतर हरतो. हे मनोबल खचलं की मैदानामध्ये माणूस काय होतो, हरतो. एखाद्या छोट्याशा बांधावरून सहज उडी जाती बरं का नेहमी माणसाची, सहज. पण एखाद्या वेळेस काय मनात येते, कोणास ठाव कोणास उडी जाईल की नाही, जाईल की नाही, अशा या संभ्रमावस्थेमध्ये कदाचित दररोज जाणारी उडी सुद्धा कुठं पडते, मनामध्ये पाल ही झाली की संपलं विषय. मनोबल वाढणं गरजेचं आहे माणसाचं आता सध्या.
माणसाचे वजन वाढायलेत. काय वाढायले? पण हिम्मत खचली. माणसं वाढायलेत पण काय वाढणं? हिम्मत नाही. हिम्मत बाज माणसंच राहिली नाही. माणसं हळवे झालेत. निधड्या छातीची माणसंच राहिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजचे जे मावळे होते का, पहार वाकवायची ताकद होती त्यांच्यामध्ये. ताकद तर राहिलीच नाही आता माणसामध्ये. पण काय राहिलं नाही? धैर्य राहिलं नाही. काय राहिलं नाही? ते धैर्य राहिलं नाही, मनोबल राहिलं नाही. माणसं लगेच धीर सोडून द्यायलेत. आणि घरचे माणसं त्यांना जर सांगितलं ना डॉक्टरनं, थोडं चिंताजनकच परिस्थिती आहे असं म्हणलं की माणसं लगेच म्हणालेत, कोण्या बँकेत किती आहेत बघा बरं. काय पैसे म्हणजे त्यांना त्याचं घेणं देणं नाही. कशाचं पडलंय? मग काय त्याला, दादा याच्यावर अंगठा हे करा. ते म्हणले मी मरायलो काय. अरे चिंताजनक म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की बाबा थोडं सध्या, परंतु काय मी जाणार आहे. माणसामध्ये सामर्थ्य राहिलं नाही. कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करायची ताकदच माणसामध्ये राहिली नाही. माणसं मनातल्या मनात माणसं खचत चाललेत, खचत चाललेत. छोट्या छोट्या संकटानं सुद्धा माणसं घाबरायलेत. कसं होते की काय होते की माशा या माणसाला त्याचं सामर्थ्य वाढवण्याकरता, त्याचं मनोबल वाढवण्याकरता काही ग्रंथाचा आधार घेणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल सगळ्या काही गोष्टी औषध गोळ्यावरच नसतात. सगळ्या काही गोष्टी इंजेक्शनवरच नसतात. तिथं कशाची गरज आहे? कुठंतरी एखादी अदृश्य शक्तीची सुद्धा माणसानं कुठंतरी ओळख झाली पाहिजे माणसाला. अदृश्य शक्ती एक, हे जे सप्ता चालतो ना याच्या पाठीमागे शक्ती आहे, पैसे नाहीत. अदृश्य शक्ती आहे. पैसा गहू नाही, पैशानं सप्ता होतंय असं म्हणत आणू नका तुम्ही. पैसा तर लागतोच, पण हे सगळं चालवण्यासाठी काय असते? एक अदृश्य शक्ती असते. त्या शक्तीबद्दल माणसाचे आता थोडे काय मन थोडे पहिल्यासारखे राहिले नाही. डळमळ अवस्थेमध्ये लोक आहेत. श्रद्धेमध्ये माणसाच्या थोडी घट झालेली आहे. आणि म्हणून ती श्रद्धा वाढवण्याकरता, मनोबल वाढवण्याकरता, खचलेल्या लोकांना पुन्हा उभं करण्याकरता, त्यांच्यात सामर्थ्य वाढावं याकरता महाराजांनी काही आपल्याला बळ दिले ते आपल्याला तपासायचे. भजन करा. विठ्ठल दिवस सगळे सारखे नसतात. दिवस सगळे सारखे नसतात. कधी सुखदुःखाचा सामना करावा लागतो या मृत्यू लोकात. सुखदुःखाचं समीकरणच आहे मनुष्य जीवन. सारखा पाऊसही जमत नाही, सारखं ऊनही जमत नाही. काही ऋतू बदलतात, तसे काही जीवनमानही माणसाचं बदलत असते. पण माणसं खचाईच लेतले लोक. काठेवाड घोडं बसतच नाही, आणि बसलं की उभारातच नाही. तसे माणसं की नाही, खचाईच लेत लवकर. माशा या मानवाला सामर्थ्य कुठून आणायचंय? कुठं रिचार्ज करून भेटते का? रिचार्ज करून भेटते कुठं? कोण्या दुकानात? नाही. ते सामर्थ्य फक्त परमात्म्याजवळ आहे, भगवंताजवळ आहे. आणि म्हणून जीवानं नेमकं अशा परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये, संकटजन्य परिस्थितीमध्ये नेमकं करावं काय? खचण्यापेक्षा महाराज मग काय करावं आम्हाला सांग. आणि मग महाराजांनी मार्गदर्शन केलंय पहिल्या चरणामध्ये.
जड़ भारी दासी अठवावा हरी काओ कोणाच्या दाराला जात संकट आल्यावर वाटते का तुम्हाला संकट तुमच्यावर ओढवल्यावर माणसं तुमच्या सोबत राहतात म्हणून संकटजन्य परिस्थिती आल्यावर कोणी येत नसते तुम लढो हम तुम्हारे कपडे संभालते कशा पद्धतीचे लोक आहेत तुम लढो हम तुम्हारे कोण आलाय राजा माणसं फार कंजेस्टेड झालेत शॉर्ट माइंडेड आहेत आपल्या पुरतं पाहतात फक्त संकट ओढवल्यावर कोणी येत नाही कोणी किती लोक सांगायचेत तुम्हाला किती लोक दाखवायचेत माग सरकलेले माग सरकलेल्या लोकांची यादी सांगतो भजन करा विठाला काय कौतुकाची गोष्ट आहे भगवान श्रीकृष्ण कालिया डोहामध्ये कालियाला वर काढण्याकरता उडी मारतात त्या कालिया डोहामध्ये त्या सापाचं विष असं जहाल होतं त्या पाण्यानं माणसं मरत होती यात नवल नाही मग त्या डोहावरून जर पक्षी पलीकडे गेले तर पक्षी खाली पडत होते विष कसं असेल पक्षी खाली पडत होते पक्षी पाखरं खाली पडत होते एवढं जहाल विष आणि ह्या जर सापानं स्थलांतर जर नाही केलं तर जनजीवन विस्कळीत होईल म्हणून म्हणून भगवान श्रीकृष्णानं काय केली चेंडू बुडाला म्हणून कालिया डोहामध्ये काय केली उडी मारली आता सगळी तुम्ही गंगाच्या गावची माणसं आहेत क्रिकेट खेळतच असतात इथं आता एवढं मोठं पटांगण झालंय खरं सांगा बर या तुमच्या पाण्यामध्ये जर तुमच्या चेंडू गेला तर बुडते का चेंडू बुडते कसा बुडेल नाही बुडत चेंडू मग ते श्रीकृष्णाचा कसं काय बुडला बुडला नव्हता ते खालचा बसलेला लपून बसलेला चेंडू काढायचा होता म्हणून काय केला जाणीवपूर्वक भगवंताने तो चेंडू बुडवला आणि मग भगवंताने तो चेंडू काढावा म्हणून कळंबाच्या झाडावरून त्या डोहामध्ये उडी मारले जी गोपाळ धावत सुटले ही वार्ता सांगण्याकरता कोणाला यशोदेला यशोदाईसाहेब एवढ्या ती बातमी ऐकून एवढ्या एवढ्या धावतच निघाल्या कशाच्या दिशेनं त्या कालियाच्या डोहाच्या दिशेनं निघाल्या माझं लेकरू बुडालं मला काय करायचं माय वाचून काय माय नशिबाला आलं आल्या आल्या यशोदाई साहेबांना कालिया डोहामध्ये उडी मारली ह म्हणा काय झालं मग मागे सरे माय पाऊला पाऊले आपोला अंग सरे माय पाऊला पाऊली देखून या घाली आपुले अंग त्या काळ्या सापाच विष पाहून माझं लेकरू बुडलं हे कळलेलं असतानाही काय केलं माग सरकली संकट आल्यावर माणसं सोबत येत नाहीत काय होतात माग सरकतात खरं सांगू का संकट आल्यावर माणसापेक्षा जनावर बरी म्हणून प्रभू रामचंद्रानं वनवासाच्या काळात
संकटजन्य परिस्थितीच्या काळात माणसं सोबत नेलीच नाही. कोण नेले सोबत? वानर नेले. का? हे माणसं मागसरकत आहेत हो मतदानाच्या टायमाला. याला महिनाभर फिरू द्या, हे खाऊ द्या, ते खाऊ द्या, हे पाहिजे ते पाहिजे. ऐन वेळेला म्हणलो काय आम्हाला समजलंच नाही. समजलं नाही माणसं दगा करतात, माणसं दगा फटका करतात. छत्रपती शिवाजी महाराजाला बऱ्याच वेळेस दगा फटका झाला. जवळचेच माणसं दगा फटका करतात. विठाला साथ देत नाहीत, साथ माग सरकत. जवळचीच माणसं असते, जवळचे चांगलं काम करायला गेले की अडकूत आणणार, अडथळा आणणार, काड्या करणार. काड्या म्हणजे डबड्याच्या नाही, ऑफिसमध्ये काड्या करणार, सोबत काड्या करणार, ग्रामपंचायतमध्ये काड्या करणार, जिल्हाधिकाऱ्यालय काड्या करणार, मंत्रालयात काड्या करणार. आणि एखादं चांगलं काम करू लागलं की आडवा आडवी करणार, लावालावी करून देणार. उगच कोणतरी असं उगं एका रिकामच माणूस लावून द्यायचं, होय घे येणार, होय बेजार. साथ देणारी माणसं कमी झाली या काळात, साथ देणारी माणसं कमी झाली. काही होते त्या काळात, जुन्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होतेही माणसं, पण फितूर कमी होते काय. छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढ्या लढाया कराव्या लागल्या त्या लढायाचं वर्णन असं आहे, जेवढ्या लढाया होत्या त्यापैकी 70% लढाया आपल्याच लोकांसोबत होत्या. कोणासोबत होत्या? परक्या लोकांसोबत नव्हत्याच. म्हणून तर काही काही पिक्चरमध्ये निघालंय नवीन, हमे तो अपनो ने लुटा, गैरो में कहा दम था. आमची माती. कोण? बाहेरची माणसं. घात करणारी लोक जास्त झाली, सोबत राहून घात करणारी माणसं जास्त झाली. साथ देत नाहीत माणसं. काय की वेळ आल्या होतं माणसं मागं सरकत. जास्त काय सांगावं. देव बुडाला होता. देव कोण बुडाले? महाराज यशोदाय साहेबांना. असं वाटते का तुम्हाला उडी मारली लेकरू गार्ड म्हणून? माझा वा ग मायन कुठे मला जे रडायली. भगवान श्रीकृष्ण म्हणले समजलं तू काय प्रेम आहेत. कशाचं आलं? कोण संकट आल्यावर सोबत येते? कोणी येत नाही ज्याचं त्यालाच निस्तरावं लागते. विठाला म्हणून प्रभू रामचंद्र माणसावर अवलंबून राहिलेच नाहीत. कोण नेले सोबत? खरं सांगू का? जीव दिलाय जीव अन्नरानं. काय दिलाय? मला अन्नराची एक गोष्ट लय आवडती. नामदेवराव महाराज एका वानराचं काही काही असं एक कौतुक आहे. देवासाठी जीव दिला होय ना. गंधमादन नावाचं वानर होतं, सुगंधी वानर होतं. सुगंधी त्याचा सुगंध येत होत. फुलाचा कसा सुगंध येत आहे तसा त्याचा सुगंध येत होता. घम 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 सुगंध यायचा, दुर्गंध येत नव्हता त्याचा. प्रभू रामचंद्राच्या सोबत युद्धामध्ये असताना कुंभकर्णाच्या हातात सापडलं ते वानर. कोणाच्या? झोपेतून जागा झाला, कुंभकर्ण आळस दिला, अशी मुठी आवडली की ती वानरावर. अरे बोला हातात काय लागितलं बघितलं वानर. कुंभकर्ण म्हणला कुठं चालला रे? वानर म्हणला रावणाच्या नरडीचा घोट घ्यायला चाललो. रावणाच्या नरडीचा? रावणानं तुझं काय केलंय? माझं काहीच नाही केलं म्हटलं. अरे मग तू कसं काय म्हणला फॉर्म भरला त्याच्या विरोधात? ना ना म्हणलं आमच्या मालकाच्या विरोधात गेलंय ते रावण, त्याला सोडणार नाही म्हटलं. रावण पाहिलंय का म्हणला? म्हणला नाही. आणि मग कसं मारतोस? ओळखितो म्हणला मी बरोबर. रावणाचं स्वरूप माहीत नाही केवढा आहे का आहे, ताकद माहीत नाही मारायच्या गोष्टी करायला म्हणत. ना ना म्हणला मी तर सोडणारच नाही, नरडच फोडणार त्याच. तर कुंभकर्ण म्हणला आपला परिचय आहे की नाही तुला? हो त्या दुष्टाचा भाऊच आहेस म्हणला. तू कोणता धडेस? मग मात्र ते कुंभकर्णाला राग आला. अर म्हणला तुझं मरण माझ्या हातात आहे, तुला मरणाचं काय वाटत नाही? रावणाच्या मारा रावणाला मारायच्या भाषा करतो असं वानर दाबलं. दाबलं की चिरचिर 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 वानर शिरकल, पुन्हा मोकळं सोडलं. याला मरण यातना म्हणतात. मरण यातना, मरण्यापेक्षा रामाचा म्हणून इकडं जे आलास ना, रावणाचा मन सोडून देतो तुला.
त्यावेळेस त्या वानराची भाषा ए कुंभकर्णा, रामात रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा रामाचा म्हणून मरण पत्करीन म्हणलं. कोणाला दाखवतो मरणाचं भेव? महाराज वानर जे त्याने दाबलं रक्ताच्या चिळकंड्याच उठले, सुगंधी होत, शेंट पुसल्यासारखं अंगाला पुसलं. या वानराला हजारो वर्ष झालेत, हजारो किती वर्ष झालेत, हजार वर्ष झाले. तरी आज आम्ही त्या वानराचं जे वर्णन करतो ना, त्याचं कारण त्यांनी काय दिलंय देवासाठी? काय दिलंय? जीव दिलाय, प्राण दिलाय. प्राण ही ताकद माणसाची नाही, वेळ आली की माणसं मागं सरकत येत. तुम्हाला खरं सांगू का, एक दिवशी उगच सुचलं मला माणसं कामून संघ नेल नाहीत. मला आता कळलं काय, सोन्याची लंका होती. लंका कशाची होती? सोन्याची. एखाद्या माणसाला पाच पाच इटा दिल्या असत्या, काय तोळा आहे? 65,000 तोळा आहे. पाच इटाची किती झाली? आता हिशोबच येत नाही तुम्हाला. इतकाले पैसे दिल्यावर हे माणसं कधी पलटी मारू शकते? आता ऐकूनच आपण नोकर बाबा म्हणले रामचंद्र प्रभू हे सोडून द्याचे जायचे म्हणले ऐन टायमाला आपल्याला, ही नकोच म्हणले पिढा संघ. कोण नेलं मग? कोण नेलं? वानर सोबत का नेले? त्याच कारण जीव द्यायला सुद्धा ती घाबरत नाहीत. माणसं माग सरकतात. मी नव्हतो बा म्हणते, मी ना मी विरू चालतो बा म्हणून याच्या संघ नाही. माग वेळ आली की काय होतात माणसं? दगा करतात. दगा विठाल 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 म्हणून माणसं नेलेच नाहीत प्रभू रामचंद्रांना स्वरूप. नकोच म्हणली, ह्याच्या नादीच लागणं नको. ह्याच्या मनात कधी काय शिरल काय सांगता येत नाही. आणि म्हणून संकटजन्य परिस्थिती आल्यावर कोणी येत नाही. अशा वेळेला कोणाच्या दाराला जाता मग? का मरून जाता? तुम्हाला जगायची उमेद आहे का? तुमची जगायचे का तुम्हाला? हो म्हणले महाराज आम्हाला जगायचे. तुम्हाला एकच पर्याय आहे, केवढे संकट येऊ द्या, त्या संकटातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढणारा फक्त कोण आहे? परमात्मा आहे. पडता जड भारी दाशी आठवावा हरे. जर काही दिवस तुमच्यावर ओढवले, काही परिस्थिती ओढवली, तर तुम्ही फक्त काय करायची? कोणाचं आठवण करायची? हरी देवाची आठवण करायची. देवाची आठवण करणारी जी 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 आतापर्यंत काही लोक आहेत ना, त्यांचं संकट निस्तरले देवानं. विठ्ठला आमच्याकडे पुरावे आहेत, हजारो हजारो पुरावे आहेत. ज्यावेळी द्रौपदीवर संकट आलं, पतिव्रता आहे, मानलेली बहीण आहे, बहीण आहे श्रीकृष्णाची. कोण आहे? सखी बहीण नाही. कोणती बहीण आहे? मानलेली बहीण आहे. मानली कशामुळे? ज्यावेळेस श्रीकृष्णावर वेळ आली होती त्यावेळेस ती आली होती पुढे. देवाचं बोट कापलं, रक्ताची धार लागली बोटाला, त्यावेळेस सख्या बहिणीकडे गेले होते श्रीकृष्ण पट्टी करायला. पट्टी करायला ती सख्खी बहीण श्रीमंत घरची, तिच्याकडे काही चिरगुट आले बांधायला. त्या सख्या बहिणीला म्हणले बघणं सुभद्रे याला हाताला काहीतरी बघणं बांधायला, हे रक्त वाहिले. ते सुभद्रा म्हणले आता कुठून चिरगुट आणू, जाय बरं सरकारी दवाखान्यामध्ये पट्टी करून. श्रीकृष्ण म्हणले सुभद्रे असू दे जाऊ दे, रक्ताचे नातं स्वार्थी असतात आणि प्रेमाचे नाते निस्वार्थी असतात. प्रेमाच्या नात्यात स्वार्थच नसतो, रक्ताचे नाते स्वार्थ करत. मानपान पाहतात. 10 वेळेस एखादं तुम्ही काम त्यांचं केलं, 10 वेळेस तुम्ही त्यांच्या मनासारखं केलं आणि 1 वेळेस जर नाही ऐकलं तर ते 10 वेळेस केलेलं पाण्यात जाते. झालं असेल अडचण असेल असं नाही विचार करीत. म्हणून ज्याच्यासोबत लय जीव आहे माणसाचा, त्याच्यासोबत लय रिलेशन करीत जाऊ नये, सोयरपण करीत जाऊ नये. रक्त आलं सोयरपण झालं की स्वार्थ येते, आणि स्वार्थ जर पूर्ण नाही झाला तर आरोप होतात आरोप. म्हणून द्रौपदीच्या बाबतीत श्रीकृष्ण सरळ गेले आणि नुसतं त्या हात रक्तभंबाळ झालेला बोट पाहिल्याबरोबर द्रौपदीनं पदर फाडला आणि पदराचं चिरगुट
कशाला बांधलं? बोटाला बांधलं रक्त, थांबलं श्रीकृष्णाचं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणले होते, काय करायची बहीणच. ही कोण आहे? ही कोण आहे? बहीणच आहे म्हणले. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणले होते, सुभद द्रौपदी तुझ्यावर वेळ येऊ नये, पण जर कदाचित तुझ्यावर वेळ आली ना, भावाची आठवण कर म्हणले, मी तुला अडचण येऊ देणार नाही. आणि ज्यावेळेस खरंच द्रौपदीवर घरची माणसं मागं आली, परिस्थिती घरची मागं येण्याला कारण म्हणजे परिसर नसतो, परिवार नसतो, लोक नसतात, त्याच्यात आपल्याही काही चुका असतात. पत्त्याच्या डावावर बसल्यावर घर महागच येणार ना. कोणत्या डावावर बसले? पत्ते खेळायला बसले हे पांडव, चांगल्या घरचे लोकर, पण मोठ्या घरच्या लोकायला टाइमपास म्हणून काहीतरी पाहिजे, कामं नसतेत, कामं करायला माणसं असते, त्याला रानात जायचं नाही. आयतं देवानं दिलेलं आहे, ते कसं बसू देईल मग? महाराज पत्ते खेळायला बसले पाचशे पांडव, कौरवानं दगा केला, शकुनीनं दगा केला, आणि पांडव त्या पत्त्यामध्ये हरले. काय झाले? पत्त्यामध्ये घरवरी आलंच नाही आजवर, कोणतंच घरवर आलं नाही पत्त्यामध्ये. पत्ते कळायलेत ना, खेळायचे असतात मनाश, दिवस दिवस खेळतात मन माणसं, काय मिळत असेल कोणाला ठेवते. घर वर आलेलं मी तर पाहिलं नाही, मला आता 24 वर्ष कंप्लीट होतात या परमार्थामध्ये येऊन, जन्माला येऊन 40 वर्ष कंप्लीट झाली. माझ्या 40 वर्षाच्या काळामध्ये असं काही एखादा माणूस मी पाहिलं नाही, नुसत्या पत्त्याच्या डावावर येणं दोन मजली घर बांधलेलं असं काही मी ऐकलं, नुसत्या पत्त्याच्या डावावर येणं 10 एकर जमीन घेतली असं मी काही ऐकलं. तुम्ही ऐकले का धारासूरच्या माणसाने? भागवत महाराज तुम्ही ऐकले? 10 एकर वावरण, दोन मजली घर बांधलं नुसत्या पत्त्याच्या डावावर, असं ऐकले का? 10 एकर वावर गेलं, घर गेलं, असं ऐकले का? असे मी आजवळ तर यादीच आहे माझ्याजवळ, यादीच आहे माझ्याजवळ. महाराज वर येत नाही हो घरते ना, मागं येत. पांडव मागं आले. पांडव काय आले? महाराज एवढे मागं आले, एवढे मागं आले, गुलाम झाले. गुलाम कोणाचे? गुलाम झाले दुर्योधनाचे. गुलाम झाले, गुलाम. महाराज त्या गुलामगिरीमध्ये त्यांनी एवढा अत्याचार केला कौरवानं, की जो अत्याचार आहे तो कीर्तनात सांगण्यासारखा नाही. शेवटी दुर्योधनानं दुःशासनाला द्रौपदीला सभेत आणायला लावले. खानदानी घरामध्ये काही मर्यादा असतात, पण त्यांनी मर्यादा सगळ्या ओलांडल्या. लय फोडून सांगायला जमत नाही कीर्तनामध्ये काही गोष्टी. ज्यावेळेस द्रौपदीला ओढत आणायचं ठरवलं दुःशासनाने, द्रौपदीनं हात जोडून विनंती केली होती की भाऊजी मी सभेमध्ये येण्याची येण्यासारखी नाही आहे. त्याला समजलंच नाही त्याचं नाव दुःशासन आहे. दुःशासन शब्दाचा अर्थ काय? ज्याला एकही शासनाचा नियम लागू होत नाही त्याला काय म्हणायचं? दुःशासन. दुःशासन शासनच कळत नाही त्याला. महाराज ओढत आणलं त्याला. कौरवी पांचाळी सभे माझी आणले, सभे माझी आणले. मोठी माणसं मागं यायचं कारण स्त्रीत्वाचा अपमान. विठाला ज्या राजवाड्यामध्ये स्त्रीचा अपमान होते तो राजवाडा राहत नाही. एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, तिथं स्त्रीचा सन्मान झाला. काय झाला? स्त्रीचा सन्मान झाला. कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्याने मेहनत घालून आणली होती बक्षीस म्हणून, तिचा सन्मान करून छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप वापस केली. असं इतिहासामध्ये नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये स्त्रिया नाचल्या नाहीत राजवाड्यात. स्त्रीचा काय झाला? फक्त सन्मान झाला का अपमान झाला? सन्मान. स्त्रीचा सन्मान आणि बाळ हत्या माणसाला वरीच येऊ देत नाहीत. कौरव जे संपले त्याच्या पाठी मग कोणाचा शाप आहे? द्रौपदीचा शाप आहे. स्त्रीचा शाप, स्त्रीचा तळतळाट माणसाला वरी येऊ देत नाही. बाया पोराचा शाप घेत जाऊ नये. काही काही लोक लग्न करतात मोठेपणामध्ये, 10-5 वर्ष संसार करतात, असा छळ करतात पुन्हा बाईच्या जातीचा.
इतका छळ करते तिला असं काय समजाव तिला तिला असं पुत्र समजे महाराज ती बाई शाप देते ज्या घरामध्ये आत्ता मला तुम्ही सगळ्या घरात घेऊन जा ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान झाला त्या घरामध्ये घवघव लागत नाही काय म्हणणं आहे तुमचं घर उचलून